विधान परिषदेवरून काँग्रेस शिवसेनेत झुंपली. ठाकरे गटाने परस्पर 4 जागा जाहीर केल्याने नाना पटोलेंची नाराजी. लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर जागा वाढल्याच्या आनंदाचा महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून जल्लोष साजरा होत असताना यशाचं श्रेय आणि विधान परिषदेच्या जागांवरून फटाके फुटण्यास सुरुवात झाली. विशेषतः काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खडाजंगी सुरू झाली. ठाकरे गटाकडून 4 जागांवरचे उमेदवार जाहीर करण्यात आल्यानं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भर पत्रकार परिषदेत जाहीर नाराजी बोलून दाखवली. अजूनही वेळ गेली नाही असं सांगताना शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिल्याचं मानलं जातंय. उद्धव ठाकरेंनी आधी 2 जागा जाहीर केल्या होत्या, मात्र आमची कोकण आणि नाशिकमध्ये तयारी आहे असं मी त्यांना सांगितलं होतं. त्यावर बसून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे. मुंबईत आम्ही अजून अर्ज केलेला नाही, त्यामुळे अजूनही वेळ गेली नाही असं नाना पटोले यांनी म्हटलंय. मी स्वतः मातोश्रीवर सकाळपासून फोन लावला होता, पण अजून संपर्क झालेला नाही. आमचे खासदार भेटायला जातात, त्यात गैर नाही. जागा वाटप हा वेगळा मुद्दा आहे, आमची भूमिका जुळवून घ्यायची आहे. आम्ही एकजुटीनं लढत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. बघा की महाराष्ट्रामध्ये 4 विधानपरिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत, त्याच्यामध्ये मुंबई ग्रॅज्युएट आणि टीचर्स मतदारसंघ, कोकणामध्ये ग्रॅज्युएट मतदारसंघ आणि नाशिकमध्ये टीचर मतदारसंघ, अशा 4 विधानपरिषदेच्या निवडणुका लागलेल्या आहेत. निवडणुकीच्या पूर्वी ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्या त्यावेळेसच आम्ही म्हणालो होतो की एकदा बसून महाविकास आघाडीचे सगळे नेते मंडळी आणि त्याच्यामध्ये ह्या सीटा जाहीर केल्या जावं असं आमची अपेक्षा होती. पण उद्धव ठाकरे साहेबांनी मुंबईच्या 2 जागा त्या ठिकाणी जाहीर केल्यात. त्यानंतर मी पुन्हा त्यांच्याशी संपर्क साधला, त्यावेळेस ते विदेशात होते, आणि मी त्यांना सांगितलं की आमचे 2 उमेदवार कोकण आणि नाशिक विभागात आमची तयारी आहे. त्याप्रमाणे त्यांना उमेदवार मी सांगितलेत. आमचं रमेश कीर हे कोकण पदवीधर मतदारसंघ आणि टीचर मतदारसंघामध्ये गुळवे अशी नावं आम्ही त्यांना सांगितली. पण गुळवेला बोलावून त्यांनी त्यांचं कंगन बांधून त्यांना तिकडे तिकीट जाहीर केली. खरं तर मला एवढंच म्हणायचं याच्यामध्ये की आम्ही बसून समजा निर्णय केला असता तर 4 जागा आपल्याला सहजतेनं जिंकता येतात. अजूनही काही वेळ गेलेला नाही. उद्या विड्रॉलची आखरी तारीख आहे. आम्ही मुंबईमध्ये आम्ही कुठलाही अर्ज भरला नाही आहे. काही लोकांनी अपक्ष भरला ते तर काही आमचं तिकीट आम्ही त्यांना दिलेलं नाही आहे, ते विड्रॉल करतील वेळ आलं तर. पण ह्या सगळ्या गोष्टी बसून व्हाव्यात, महाविकास आघाडी म्हणून व्हाव्यात अशी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. आणि मला विश्वास आहे की आज नाहीतर उद्या आम्ही बसून या जागांचं जो काही वाद निर्माण झालेला आहे तो वाद संपुष्टात येईल असा माझा विश्वास आहे. तुम्ही जी मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी मुंबई.